न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपण पहिल्या भागात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची रोखठोक भूमिका पाहिली. आजच्या भागात त्यांच्याशी हा संवाद असाच पुढे सुरू राहणार आहे. सर, अलीकडील काळामध्ये आंबेडकरी चळवळीचे अनेक भाग झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे, तर त्यामागची नेमकी जी काही कारणं आहेत ते आपल्याला काय काय वाटत आहेत? कारणं काही नाही आहे, काही अलीकडे काय झालं आपल्याला अगदी बातमीच्या काळापासून संपूर्ण देशामध्ये युती आणि आघाड्याचं राजकारण. राजीव गांधी असताना आघाडी एनडीए होत्या, अटल बिहारीजींच्या काळामध्ये युपीए होतं, आज युपीए आहे, एनडीए युपीए सोनियाजींची, आणि आज देखील मोदी ॲब्सोल्युट मेजॉरिटीमध्ये असताना देखील त्यांच्या सोबत एनडीएमध्ये अनेक पक्ष आहेत की नाही. म्हणजे अलीकडचं राजकारण हे युती आणि आघाडीचं राजकारण झालं, तेव्हा युती आणि आघाडीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्ष जेव्हा युती करतो आघाडी करतो नवीन काही करतो अशाचा भाग नाही. ही सध्याची प्रोसेस आहे राजकारणाची. तर रिपब्लिकन चळवळ दुभंगण्याची अनेक कारणं आहेत. एक तर नेत्यांमधला मीपणा, अहंकार आणि सत्ता मिळवण्यासाठी जी लालसा असते त्या सत्तेच्या प्रबल प्रलोभनापायी रिपब्लिकन नेतृत्व भरकटत चाललेलं आहे. त्यामुळे गल्ली बोळातील रिपब्लिकन पक्षाच्या आता शाखा तयार उघड निघालेल्या आहेत. तेव्हा एकच इलाज आहे, कोणत्याही प्रकारच्या पदाची लालसा न ठेवता, सत्तेची लालसा न ठेवता, अहंकार बाजूला ठेवून, हेवेला बाजूला ठेवून जोपर्यंत रिपब्लिकन नेते एकत्र येत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्ष किंवा रिपब्लिकन चळवळ देशामध्ये दखलपात्र ठरणार नाही. आज कोणी विचारता नाही, ठीक आहे, सत्तेसोबत आठवले गेले, आम्ही आता एकनाथ शिंदेच्या सोबत आघाडीमध्ये आहोत, बाकीचे लोक आणखी कोणते आहेत, तर प्रकाश आंबेडकरचा उद्धव ठाकरेजीच्या सोबत आहे, असं नाहीतं. शेवटी आम्हाला सत्ता कशाला पाहिजे, राजकारण कशाला करायचं आम्हाला? अलीकडे केवळ राजकारण सत्तेचं राजकारण करायला राजकारण करतात. आमचं राजकारण आहे सत्ताचं राजकारण आहे, समाज सत्तेचं राजकारण, समाजसत्ता, समाजसत्ता, मग तो कोणत्याही समाजाचा असेल त्याला सत्तेमध्ये सहभाग मिळालाच पाहिजे, सत्तेमध्ये प्रत्येक जिथून मिळायला पाहिजे, हे मिळत नाही आहे. तो प्रयत्न आमचा आहे. एकनाथ शिंदेच्या सोबत काल परवा काँग्रेससोबत आम्ही होतो, त्याचं कारण हेच होतं, व्यक्तिगत लाभाचा प्रश्न नाही, सामाजिक लाभ कसा प्राप्त होता येईल त्यासाठी एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत आम्ही आघाडी केली, युती केलेली आणि रिपब्लिकन चळवळीचं जे आज चित्र विधारक चित्र आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन नेते एकत्र येतील आणि निश्चितपणे एक चांगलं वातावरण ऐक्याचं वातावरण माणूस आम्हाला असं माझा पूर्ण विश्वास. मी पण आशावादी माणूस आहे, आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक मॅन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही ते नाही विचारलं, प्रकाश आंबेडकर. मी आता याच मुद्द्यावरती येत होतो सर. काय झालं की या गोष्टीमुळे एकंदरीत आंबेडकरी चळवळ जी आहे ती कुठेतरी कुमकुवत होताना दिसतीय, तर याकडे आपला दृष्टिकोन कशा पद्धतीने जातो आहे? आणि जर समजा उद्या भविष्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की आपण आशावादी आहात, बरेच नेते पुन्हा एकदा एकत्र येतील आणि पुन्हा एकदा नवीन क्रांती होईल, म्हणजे उद्या जर प्रकाश आंबेडकर जे असतील किंवा आठवले साहेब असतील असे अनेक नेते यांच्याबरोबर काम करायची किंवा कार्य करण्याची जर वेळ आली तर तुमची भूमिका काय असणार आहे? रिपब्लिकन चळवळ बलशाली व्हावी यासाठीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या पक्षासोबत रिपब्लिकन पक्ष मजबूत झाला. आता आठवले जी असतील किंवा प्रकाश जी असतील
आम्ही वारंवार म्हणालो की प्रकाशजीने संपूर्ण आंबेडकरी चळवळीचं करावं, आम्ही कार्यकर्ते काम करायला तयार आहोत. पण आय डोंट नो की प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाबद्दल काय एलर्जी आहे. त्यांनी माहिती आहे तुम्हाला भारिप बहुजन महासंघ तयार केला, हे काही रिपब्लिकन गटाला त्यांनी सोबत घे, बाकी घेते चंगू मंगू इकडचे तिकडचे सर्व छोटे मोठे असे पॉलिटिकल छोट्या पार्टीज किंवा असे एन जी ओज वगैरे त्यांना घेतले आणि भारिप बहुजन महासंघ तयार केला. तरीही सर्वांना बोलवलं पण रिपब्लिकन कोणाला घेतलं नाही. त्या काय वंचित तयार केलं, वंचित बहुजन आघाडी सर्वांना बोलवलं पण रिपब्लिकन पक्षावर आमचा प्रश्न असा निर्माण. पण एकंदरीत ही जी वैचारिक मला काय म्हणायचं की प्रकाश आंबेडकरांना डावे चालतात, उजवे चालतात, अमुक चालतात, तमुक चालतात, सर्व चालतात, पण रिपब्लिकन का चालत नाही तुमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये? काय भीती का वाटतं तुम्हाला? मग सर्वांना सोबत घ्यायचं आहे ना. रिपब्लिकन पक्ष वंचितांचाच पक्ष आहे ना, त्यांना सोबत घ्यायला काय अडचण आहे तुमची? पण नाही घेतली कारण रिपब्लिकन पक्षाचं त्यांना एलर्जी आहे, नकोशी वाटते रिपब्लिकन. ज्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यामुळे प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा खासदार निवडून गेला पहिल्यांदा अकोल्यामधून. आम्ही जेव्हा एकत्र होतो चार आमची खासदार निवडून आलो, त्यामध्ये काँग्रेसवर आघाडी होती आणि काँग्रेसच्या आघाडीमधून आम्ही चार रिपब्लिकन नेते निवडून गेलो ना, त्यात प्रकाश आंबेडकर होते. तेव्हा ते काय सोबळा आले नव्हते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार निवडून आले होते प्रकाश आंबेडकर. आमचा प्रश्न आता ते सतत उद्धव ठाकरेसोबत गेले, ठीक आहे, आनंद आहे, अभिनंदन आहे, पण तो टिकून राहा गेले तर टिकून राहा. उद्धव ठाकरेला साथ द्या. पण एकंदरीत याच मला वाटतं आपापसातील वैचारिक जे थोडेसे कला आहेत त्यामुळे एकंदरीत बहुजन जो वर्ग आहे त्यांच्यावर कसं आहे ते रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं, चार खासदार निवडून आले, त्या बहुजन समाजावर त्याचा मोठा प्रभाव झाला. चार खासदार तिथं गेले होते कालखंडामध्ये, अनेक ओबीसी समाज, बहुजन समाज, आदिवासी समाज, सवर्ण समाज देखील रिपब्लिकन पक्षामध्ये यायला लागला होता. ताकद पुरा फाटाफूट झाली विखर आणि त्याच्यामुळे आठवलेचं तर नाही सांगता येत, पण कमीत कमी बाळासाहेब आंबेडकर ठीक आहे रिपब्लिकन पक्षाचं रिपब्लिकन नावाचा त्याला एलर्जी असो चिटकारा असो, पण तो का असावा असं वाटतं काय माहीत? त्याचंच उत्तर आम्ही शोधतो की तुम्हाला CPI चालते, CPM चालते, समाजवादी चालतं, MIM चालते, तुम्हाला रिपब्लिकन का चालत नाही हे तुम्ही विचारलं पाहिजे ना. तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्याला विचारलं पाहिजे. सर्वांना सोबत घेता रिपब्लिकन का सोबत घेताय मग तुम्ही? हे सर्व CPI, CPM, MIM त्यांच्यासोबत गेले, त्यांचं अस्तित्व काय ठेवून गेलेत की नाही? विलीन तर नाही झालं तुझे, आघाडी केली तर त्या तुमच्या आघाडीमध्ये रिपब्लिकनला का घेतलं नाही तुम्ही? काय एलर्जी आहे का, द्वेष आहे रिपब्लिकन पक्षाने? रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पक्ष आहे, तुम्ही बाबासाहेबांचे नातू आहात, तुम्ही तर मोठी जबाबदारी पार पाडली पाहिजे. माझ्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा मोठा कसा होईल हे बघितलं पाहिजे. तर वंचित मोठं करायला निघाला, बहुजन महासंघ मोठं करायला निघाला, आणि रिपब्लिकन पक्ष काय? तुमच्या आजोबाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली, त्याला मोठं करण्याच्याऐवजी तुम्ही अशा बाकीच्या गोष्टी करत बसता, याचं काय उत्तर आहे त्यांच्याकडे? ठीक आहे नेते बदमाश असतील, नेते करप्ट असतील, रिपब्लिकन सांगितले फालतू असतील, टाकाऊ असतील, तुम्ही तर कमीत कमी येऊन करा ना, दुरुस्त करा ना, नेतृत्व हाती घ्या आणि सुरू करा. जे येतील त्यांना सोबत जे येत नाही ते त्यांना बाजूला करा. पण रिपब्लिकन म्हणून ते जर रिपब्लिकन म्हणून काम करणार असतील तर प्राध्यापक कवाडे आपला पीपल्स रिपब्लिकन पक्ष त्यांच्या रिपब्लिकन पक्ष सामील करून एवढी माझी भूमिका स्पष्ट. पण रिपब्लिकनबद्दल बोलूनच राहते हा प्रश्न विचार काय
नक्कीच नक्कीच सर, शेवटाकडे येतो मी आणि दोन प्रश्न जे आहेत ते विचारतो की लॉंग मार्च नेहमीच विषय निघाल्यानंतर तुमचं नाव हे आघाडीने पुढे येतं. 1979 आय थिंक तो लॉंग मार्च म्हणजे नागपूरपासून औरंगाबादकडे तुम्ही नवतरुण जेवढे काही विद्यार्थी होते किंवा तरुण होते त्यांना घेऊन काढलं होतं. तेव्हाची जी वेळ होती आणि तेव्हाची तुमची जी भूमिका होती ती कशा पद्धतीने तिथे तुम्ही पेलवून नेलीत त्याबद्दलचा अनुभव आणि एकंदरीत आज तुमच्याकडे एक क्रांतिकारी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं नेहमीच धाडस आणलं तर सत्तेमध्ये असूनही किंवा सत्तेमध्ये पुढे आपलं काहीतरी वेगळं वर्चस्व किंवा अस्तित्वासाठी तुमच्याकडे काय रोडमॅप आहे? नाही कसं आहे ते आम्ही सत्तेसोबत असलो तरी सरेंडर केलं नाही सत्तेला. शरणागती पत्करली नाही. जो शरणागती पत्करतो तो आंबेडकरवादी असूच शकत नाही. आम्ही हाडा मासाचे रक्ता मासाचे आंबेडकरवादी बॉर्न ॲज रिपब्लिकन अँड डाय ॲज रिपब्लिकन. त्यामुळे हा जो रोडमॅपचा आपण विचारला तो निश्चितच आम्ही आमच्या प्रयत्नातून त्याचं लॉंग मार्चची आपण संकल्पना मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं, दंगली झाल्यात मारकाट झाली मराठवाड्यातील बहुतांना उद्ध्वस्त करण्यात आला, अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या लोकांना त्रास सहन करावा लागला आमच्या लोकांना, तेव्हा मग लॉंग मार्चची संकल्पना सुचली मला. आणि मग नागपूरपासून 11 नोव्हेंबर 1980 त्या लॉंग मार्चमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातील दलित समाज भारावून गेला होता. असं आंदोलन कधी झालंच नाही. मग आमच्या लॉंग मार्चचं वैशिष्ट्य असं होतं की मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ इथले देखील आंबेडकरवादी लोक माझ्या लॉंग मार्च सहभागी झाले. लॉंग मार्च निघाला तेव्हा 15,000 लोक पायी पायी चालत निघाले. जसं पुढे सरतसा नदीचा प्रवाह पुढे सरकत मोठा होत जातो ना, त्या नदीच्या प्रवाहाचा जसं पुढे सरकायचा तसे 1,000 गावागावातील लोक सामील व्हायचे. म्हणजे हां मग लई कष्ट सहन करावे लागले, लई यात्रा सहन कराव्या लागल्या. जेलमध्ये जवळजवळ 70 वेळा मला जेलमध्ये टाकण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये NSA म्हणतो ना आपण, त्यात मला बंद करण्यात आलं. हे काही दलित ते तर आजपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये बंद नाही झाला. जेवढ्या खस्ता, जेवढे अत्याचार, जेवढ्या लाठी हल्ले, जेवढे गोळीबार बेसर केले, जेवढ्या यातना आम्ही भोगल्यात क्वचितच आंबेडकरी चळवळ भोगली असते याचा मला अभिमान वाटतो. आणि म्हणून लॉंग मार्च हा जो ऐतिहासिक लढा होता त्या लॉंग मार्चने संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये एक प्रचंड उत्साह निर्माण झाला की बाबासाहेबाच्या आता कोणती आपली नामांतर मागितलं म्हणजे काही भौतिक लाभ होता का? मला शेती मिळणार होता, घर मिळणार, काहीच मिळणार नव्हतं. फक्त बाबासाहेबाचा लाभ. 16 वर्ष संघर्ष झाला आणि त्या संघर्षाचं फलित म्हणजे 14 जानेवारी 1994 मराठवाडा लॉकडाऊनचं फलित आहे. आंबेडकरी समाजाच्या त्यागाचं बलिदानाचं फलित आहे ते. आणि त्याच्यामुळे लॉंग मार्चने एक नवीन ऊर्जा, एक नवीन लढाऊ बाणा आणि आंबेडकरी चळवळीला क्रांतिकारक दिशा देण्याचं काम आणि क्रांतिकारक दिशा देताना त्याग, बलिदान, कुर्बानी चा वारसा जो बाबासाहेबांनी दिला मला त्यातून ताऊन सलाखून निघालेला आमचा हा समाज, आमचा भीमसैनिक तर हातावर शिर घेऊन 16 वर्ष संघर्ष करत राहिला नामांतरासाठी, ही लॉकमार्चची फलश्रुती आहे. आणि लॉकमार्चमुळे मराठवाडा तुम्हाला माहीत आहे अत्यंत मागासलेला. लॉकमार्चमुळे, नामांतर आंदोलनामुळे ज्या मराठवाड्यातील आपल्या समाजाला आजच्या स्थितीला येण्यासाठी 50 वर्ष लागले असते ते केवळ 10 वर्षामध्ये हे चमत्कार.
निर्भय झाला समाज. मराठवाड्यावर अत्याचाराने दबलेला होता, पिसलेला होता. त्या मराठवाड्यातील आमचा आंबेडकरी समाज देश महाराष्ट्राचा आपला समाज देखील भेटून उठला, शिकून उठला आणि निर्भय झाला. अत्याचार करणाऱ्या लोकांशी दोन दोन हात करायला लागला, अरेला कारे हे उत्तर द्यायला लागला. ही उपलब्धी आहे ना, म्हणजे स्वाभिमानाचा स्फुल्लिंग झाला आपण म्हणतो. बाबासाहेबांचा सन्मान स्वाभिमान, बाबासाहेब म्हणजे आमचा प्राण, बाबासाहेबांचा प्राणवायू, बाबासाहेब म्हणजे आमचं काळीज, ही जी भावना समाजामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यासाठी वाटेल ते करण्याचं जी प्रेरणा आमच्या समाजात आणि मुलांचं निर्माण झाली, ते लॉंग मार्चचं फलित आहे. आणि आज देखील तोच लॉंग मार्चच्या संघर्षाचा वारसा जिथे आम्ही जातो तिथे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो. ही एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत आम्ही जी आघाडी केली त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण समाजाचं जास्तीत जास्त कल्याण कसं. आणि आमची काही चर्चा नाही झाली, इतक्या जागा आम्हाला द्या, तितक्या जागा आम्हाला द्या, आमदारकी द्या, खासदारकी द्या, चर्चा नाही झाली. सहसा बसताना चर्चा करतात ना, डायरेक्ट गेल्यानंतर डायरेक्ट तो विषय झाला, डायरेक्ट आघाडीचा विषय झाला. आता पुढे मागे बसो, मग काय करायचं? त्यांना सांगितलं आम्ही, तुम्हाला काय आमच्या पक्षाला द्यायचं असेल ते द्या, आम्ही काय मागणारे लोक नाही आहोत, अलग अलग हे सांगितलं. आणि त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे या भूमिकेमुळे खुश झाले. सर, वेळेचा थोडासा जो आज भाग आहे तो आपल्याला मध्ये येतोय, त्यामुळे मी फक्त शेवटाकडे येतो लगेचच, कारण सरांनी विस्तृतपणे आज त्यांची भूमिका मांडलेली आहे. सर, 4 ते 5 नेत्यांची मी नावं घेईन, त्यांच्यावरती एका शब्दात, फक्त एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके, हा आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे प्रेक्षक हो. आता सरांकडे आणि वेळेचा थोडासा अभाव असल्यामुळे आपण शेवटाकडे येतोय सर, आणि मी ते नावं पटकन तुम्हाला विचारतो आणि आपण जो अनकट संवादचा सेगमेंट आहे तो इथं थांबवत आहोत. सर, मला सांगा, राहुल गांधी एक उदयमान नेतृत्व आहे, आणखी प्रयत्न करावे लागतात. सोनिया गांधी ज्यांच्या बरोबर आपण अनेक काळ होता, केवळ काँग्रेसशीच नाही तर देशातील तमाम गरिबांचं आशास्थान आहे, त्यांच्यावर जनतेचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे एक अत्यंत उत्कृष्ट नेतृत्व सोनियाजीकडे. शरद पवार माहित असं की आम्ही अनेक सभा काँग्रेस सोबत असताना निवडणुकीच्या अनेक सभा सोनियासोबत मी केल्या, राहुलजीसोबत मी केल्या. तेव्हा दॅट गुड पीपल, म्हणजे प्रामाणिक पॉलिटिशियन ज्याला आपण म्हणतो, सोनियाजी असतील किंवा राहुलजी असतील. आणखी शरद पवार अनप्रेडिक्टेबल मराठी तुम्ही काय म्हणतो. राज ठाकरे मला फार फुलं. प्रकाश आंबेडकर अविश्वसनीय. रामदास आठवले साहेबांमध्ये सांगायचं तर ते सत्तेचे गुलाम. जे आता तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे धडाकेबाज मुख्यमंत्री, डाऊन टू अर्थ. एक अत्यंत म्हणजे अनेक नेते सोन्याचे चमचे घेऊन पैदा झाले ते नेते झाले, त्यांच्या खानदानीमध्ये नेतृत्व होतं, मंत्रिपद होतं, सर्व काही होतं. पण कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना एकनाथ शिंदेसारखा माणूस तळागाळ समोर येतो, संघर्ष येतो आणि महाराष्ट्राचा नेता बनतो. आमची भूमिका तशीच आहे, आम्ही ते तळागाळातून आलो, संघर्ष करत उभं राहिलो, त्यामुळे ती वेवलेत जुळली आमची. आणि आपले देवेंद्रजी फडणवीस एक चतुर राजकारणी, चतुर राजकारणी. आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचं चित्र दाखवणारा चित्रकार, अलग अलग विकासाचं चित्र दाखवणारा चित्रकार.
कारण या चित्र कसं असतं, फक्त भिंतीवरच असतं, कागदावर असतं, फक्त एखादी उतरत नाही, म्हणून त्याला चित्रकार म्हणाल. कारण या सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास फार मोठी कामगिरी केलेली आहे, एक वेगळं वलय त्यांचं आहे, आणि ते आज आम्ही तुमच्या दृष्टिकोनातून आपण प्रेक्षकांना दाखवणं, त्यांची जी एक बाजू आहे तुमच्या दृष्टिकोनातली ती आपण दाखवत आहोत. सर, आज आपण इथे आलात आणि हा महत्त्वाचा वेळ दिलात त्याबद्दल, आणि ज्या पद्धतीने आपलं कार्य चालू आहे त्यासाठी न्यूज अनकटकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि आम्हाला हा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. ज्या पद्धतीनं सविस्तर मुलाखत घेऊन विचार जनमानसामध्ये पोहोचवण्याचं कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मी न्यूज अनकट त्यांच्या टीमला धन्यवाद देतो. अशीच मुलाखत वारंवार होत राहील. जय भीम, जय शिवराय, जय भारत.